नमस्कार मित्र मंडळींनो, मी भाग्यश्री इंटीरियर डिझायनर घेऊन आले आहे तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी माझे नवीन यूट्यूब चॅनल कलागंध आर्ट्स। यावर मी तुम्हाला आर्ट्स रिलेटेड क्राफ्ट आणि DIY दाखवणार आहे। चला तर मग बघूया आज आपण टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा बनवल्या जातात। गेल्याच वर्षी मी माझ्यासाठी बाजारातून एक टिफिन बॅग विकत घेतली। त्यावरचं चित्र मला फार आकर्षित करत होतं। त्याच्यावरची रंगसंगती, त्याच्यावरचे डिटेल काम हे फारच सुंदर होते। परंतु काही कालांतराने ते जूट मटेरियल असल्यामुळे त्याची अवस्था आता बिकट झाली आहे। तुम्ही पाहू शकता हीच ती माझी बॅग होती ज्याच्यावरचं हे चित्र मला खूप आकर्षित करत होतं आणि आज हे मी चित्र पुन्हा एकदा नव्याने स्टोअर करून ठेवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही आर्टची बॅग, ऍक्रेलिक फॅब्रिक कलर्स, पेन पेन्सिल, कलर पॅलेट, सीजर, स्केल आणि हे सर्व कंपाईल करण्यासाठी लागणार आहे एक वुडन ग्लास फ्रेम। सर्वात आधी आपण हे पेंटिंग्स कट करून घेऊयात। चला तर मग आता आपण पेंटिंग्सला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी हा दुपट्टा रंगवणार आहे माझ्या आवडीनुसार। चला तर मग आपलं हे आर्ट रंगवून पूर्णपणे झालेलं आहे। आता आपण ह्याला फ्रेम करूया। फ्रेम करताना मला असं आढळलं आहे की एवढा पोर्शन माझा ब्लँक राहत आहे। सो ह्याला साधेसं असं मी एक कार्डबोर्ड घेतला आहे। कार्डबोर्डवरती मी ही डिझाईन तयार केली आहे। ही डिझाईन मधुबनी आर्ट्स रिलेटेड असल्यामुळे मी ह्यावर देखील मधुबनी आर्टचा थोडा पार्ट टाकला आहे। चला तर मग आता आपण ही डिझाईन पूर्ण करायला घेऊया। मी हे डिझाईन पूर्ण करेपर्यंत माझ्या पेजला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन अपडेटेड व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। आता आपली डिझाईन ही रेडी झाली आहे। चला तर मग आपण आता याला फ्रेम करूया। तर अशा प्रकारे आपली टाकाऊ पासून टिकाऊ अशी सुंदर फोटो फ्रेम तयार झाली आहे जी तुम्ही घर डेकोरेट करण्यासाठी वॉल आर्ट म्हणून यूज करू शकता। तुम्हाला अशा नवीन नवीन प्रकारच्या कलाकृती पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच कलागंध आर्ट्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील। तोपर्यंत धन्यवाद।